नमस्कार, मी प्राची परांजपे आणि आज आपण आलो आहे मंकी बातच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्याला. आणि माझ्याबरोबर आहेत विजू माने सर आणि वेदांत. तर विजू सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे, एक मोठ्या मुलांचा सिनेमा केल्यानंतर एक लहान मुलांचा सिनेमा, तर कसा होता एक्सपिरियन्स? मोठ्या मुलांचा सिनेमा केला आणि त्यावेळेला सगळ्या लहान मुलांनी कंप्लेंट केली की मग आम्ही काय करायचं, आई बाबा सिनेमा जातील त्याला आम्ही काय करायचं. म्हणून मग मी लहान मुलांना असं केलं की लहान मुलांनी एक सिनेमा करायचा ज्याला मात्र आईबाबांनासुद्धा एंट्री, त्या सिनेमाला मुलांना एंट्री नाही पण याला मात्र आईबाबांनासुद्धा एंट्री, रादर आईबाबांसोबत एन्जॉय करण्याचा एक सिनेमा. नाही, खरं तर हा सिनेमा शिकारी ज्यावेळेला तयार झाला त्या प्रोसेसच्या नंतर ही प्रोसेस सुरू झाली होती आणि खूप वर्ष डोक्यात होती. काय, आपल्याकडे मराठी सिनेमे बनतात तर 100 मधल्या 70 मराठी सिनेमांमध्ये लीड लहान मुलं असतात, पण ती गोष्ट लहान मुलांनी एन्जॉय करावी अशी नसते. चिल्ड्रन फिल्म बनतच नाहीत. म्हणजे ऑफलेट आपण पाहिलं की इतकी अनास्था आहे त्या गोष्टीवर की मुकेश जी जे आहेत त्यांना राजीनामा द्यावा लागला चिल्ड्रन फिल्म बोर्डचा, आणि ही अनास्था दूर व्हायला हवी आणि त्यासाठी चांगले प्रयत्न व्हायला हवेत. आणि तिकडनं जर होत नसेल चिल्ड्रन फिल्म सोसायटीतून तर आपण इंडिव्हिज्युअल लेवलला करूया असा विचार केला. आणि आम्ही निष्ठा प्रोडक्शन्सच्या बॅनरखाली, मी, मंदार, रश्मी, विवेकजी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आकाश पेंढारकर आणि विनोद सातव, असा एक कॉन्सेप्ट प्रेझेंट करायला तयार झाले. हे फार महत्त्वाचं आहे कारण चिल्ड्रन फिल्म म्हटल्यावर त्याचं व्यावसायिक यश हे खूप लोकांना शंकास्पद वाटतं का मला माहीत नाही. अव्हेंजर्सनी तर तो शिक्का मोडून टाकला, पण तसं नाही आहे, सक्सेसफुल होतील आपण प्रयत्न केला पाहिजे म्हणूनचा हा प्रयत्न. बरं वेदांत, तुला या फिल्ममध्ये काम करताना किती मजा आली आणि तुझा रोल काय आहे त्याबद्दल आम्हाला सांग. वायू हा अत्यंत खोडकर मुलगा असा आहे, म्हणजे म्हणजे तो खोडकर नसतो पण काही चेंजेस येतात त्याच्या लाईफमध्ये ज्याच्यामुळे तो खोडकर होतो. आणि त्याला जी शिक्षा मिळते ती शिक्षा तुम्हाला बघायला खूप मजा येईल. आणि हा मूव्ही करताना खूप मजा आली कारण हा जो रोल होता, म्हणजे मी तसा नाही, म्हणजे हा जो रोल आहे जो मला, म्हणजे मी तसा नाही आहे पण मला वेगळाच एका खोडकर मुलाचा रोल करायला मिळाला. त्याच्यात मी एखाद्याची चड्डीच काढतो किंवा एखाद्याला सिसावरून उडवतो किंवा कोणाला मारतो, तर अशा खोड्या या मूव्हीमध्ये मी केल्या आहेत. खूप मजा आली ही मूव्ही करताना आणि त्याच क्षणी डिफिकल्ट पण होती कारण तो चेंज जो होता की मी कोल्हापूरचा एक साधा गावातला एक मुलगा आहे आणि मी एका हॅपनिंग सिटीमध्ये येऊन मला त्या लाईफस्टाईलबरोबर ॲडजस्ट करता येत नाही आणि जो फ्रस्ट्रेशन मला येतं त्याच्यामुळे मी तो खोडकर होतो. बरं विजू सर, तुमच्या आता दोन ज्या लेटेस्ट फिल्म आल्या त्या प्रत्येक फिल्मला काहीतरी टॅगलाईन आहे, तर त्यामागे तुमचं नक्की काय हेतू आहे? हेतू असं खरं तर काय नाही, मंकी बात माकडचाळे सुरू याचं कारण असं आहे की ना, मला असं वाटायचं की प्रत्येकाच्या आत एक माकड लपलेलं असतंच, एक खट्ट्या खोडकर मूल आपण ज्याला म्हणतो तसं ते माकड प्रत्येकाच्या आत लपलेलं असतं. माझ्याही आत आहे, मी आता सोशल आहे, तुमच्या कॅमेरावर आहे, त्यामुळे मी कदाचित बिहेव करताना तसं करतो, पण मी एकटा ज्यावेळेला असेल, मी ज्यावेळेला मस्ती करतो आहे माझ्या मुलीसोबत, मस्ती करतो आहे माझ्या लहान मित्र जे आहेत वेदांसारखे त्यांच्यावर मस्ती करत असताना, मी मात्र तसाच असतो ना, माकडासारखा इकडे उड्या मार तिकडे उड्या मार त्याच्याशी खेळ त्याच्याशी खेळ, किंवा काही गोष्टी चुकून फुटणं हातातून किंवा नसतील फुटत तर चुकून ते कशी फुटते, मला खरंच तसा नाद होता. मी कॉलेजमध्ये आमच्या ज्यावेळेला लॅबमध्ये ते टेस्ट ट्यूब भरायचो आणि ते पाणी भरलं की मुद्दा अरे पडली असं ती फुटली की त्याच्यात मला आनंद होता की अरे मी आज की तू किती फुटल्यास, 9 मी आज 11 फुटल्या, तर ते आहेच माझ्यात लहानपण. म्हणून ते ती टॅगलाईन आहे की माकडचाळे जे आहेत आपल्या आयुष्यातले ते आता सुरू करा, बघा तुम्ही आहात का त्या वायूच्या गोष्टीत. बरं, तू माकडाचं ते सगळं कॉस्ट्युम होतं तुझ्यावरती आणि मग त्या सगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये तू कसं काम केलंस, म्हणजे ते किती डिफिकल्ट होतं तुझ्यासाठी? पहिले तर जो माकडाचा कॉस्ट्युम होता त्याच्यात खूप गरम व्हायचं, पण गरम होत असलं तरी या सगळ्यांनी खूप काळजी घेतली, म्हणजे जसा शॉट संपायचा तसा मला फॅनखाली किंवा ए सीमध्ये बसवायचे. आणि खूप डिफिकल्टीज पण आले कारण विद्यादादांनी इतका सुपर मेकअप केलेला की मी खरंच माकड वाटत होतो आणि त्यामुळे
आम्ही ज्या सोसायटीमध्ये शूट करत होतो तिकडे कुत्रे होते आणि ते माझ्यावर भुंकायचे, मला घाबरायचे. बरं, मग ऑडिशनच्या प्रोसेसमध्ये हा एवढा शांत आहे असा म्हणतो आहे, तर तुम्ही ह्याला कसं सिलेक्ट केलं म्हणजे काय? नाही, आमची गंधर नावाची एक संस्था आहे, मंदारा टिल्लू आणि बाळकृष्ण उडेकर वगैरे चालवतात, मी असतो त्याच्यात कधी कधी. आमच्याकडे अशी खूप मुलं आहेत खरं तर संस्थेमध्ये, मी बाहेरच्या संस्थांमधल्या मुलांचे ऑडिशन घेतलं आणि अगदीच खरं प्रामाणिकपणे सांगायचं तर वेदांत वॉज सेकंड चॉईस. ह्याच्या आधी एक मुलगा होता जो ह्या दोघांमधला एक सिलेक्ट होईल असं वाटलं होतं आणि अर्थात तो मुलगा काही पातळ्यांवर घाबरला किंवा कमी पडला आणि वेदांतची वर्णी लागली. आणि मुळातच वेदांत आमच्या ज्या ज्या नाटकांमध्ये असतो त्या त्या नाटकांमध्ये त्याचा किती रोल असला तरी त्याची छाप सुटते आणि तो अत्यंत नॅचरल ॲक्टर आहे. म्हणजे काय होतं, लहान मुलांच्या बाबतीत खूप वेळेला आर्टिफिशियलनेस येतो किंवा म्हणजे ओव्हर ॲक्टिंग कडे झुकतात लहान मुलं, पण वेदांत असं तो अत्यंत नॅचरल ॲक्टर आहे. आणि मी स्वतः नॅचरल ॲक्टिंगचा भोगता असल्यामुळे मी जनरली आत्ता कॅरेक्टर्स पण इतर पण कास्टिंग जर तुम्ही पाहिलं तर ते नॅचरल ॲक्टर्स आहेत सगळे, म्हणजे कोणीही ओव्हर ॲक्टर या लिस्टमध्ये तुम्हाला दिसणार नाही. तर तो एक जाणूनबुजूनचा प्रयत्न होता आणि म्हणून त्या ऑडिशन्स खूप मुलांच्या घेतल्या, म्हणजे ॲटलिस्ट 70-80 ऑडिशन्स घेतले असतील. पण मग त्यानंतर ते म्हणतो ना आपण दाणे दाणे पे लिखावं आहे, तसं या रोलवर वेदांत आपटे नाव लिहिलेलं होतं. थँक्यू व्हेरी मच तुम्ही दोघं आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुम्हाला मंकी बात साठी ऑल द बेस्ट. समझने मा करते बुबू.